सिटी न्यूज वसा जनसेवेचा। शोकाकुल वातावरणात समृद्धी महामार्गावरील अपघातातील 24 जणांवर बुलढाण्यात एकत्रितरित्या अंत्यसंस्कार। आप्तेष्टांच्या आक्रोश किंचाळ्यांनी सारेच गहिवरले। सुंदरखेड परिसरातील त्रिशरण चौकातील स्मशानभूमीत नातेवाईकांचे अश्रू अनावर। समृद्धी महामार्गावर अपघातात बळी गेलेल्या 25 पैकी 24 जणांवर आज बुलढाण्यातील संगम तलाव स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले। नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणाऱ्या किंचाळ्या आसमंत चिरून टाकत होत्या। मंत्री गिरीश महाजन, जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांच्यासह उपस्थित साऱ्यांनीच आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली। दुपारी 12:15 हा अंत्यविधी पार पडला। अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी संमती दिल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले। यात तेजस वर्धा, करण बुधभावरे वर्धा, रुशाली वनकर पुणे, शोभा वनकर पुणे, ओवी वनकर पुणे, ईशान गुप्ता नागपूर, सुजल सोनवणे यवतमाळ, तनिष प्रशांत तायडे वर्धा, तेजस्विनी राऊत वर्धा, कैलास गंगावणे पुणे, कांचन गंगावणे पुणे, सई गंगावणे पुणे, संजीवनी शंकरराव गोटे वर्धा, सुईश खेलकर वर्धा, झोया शेख नागपूर, रिया सोमकुवर नागपूर, कौस्तुभ काळे नागपूर, राजश्री गांडोळे वर्धा, मनीष बहाळे वाशिम, संजय बहाळे वाशिम, राधिका महेश खडसे वर्धा, श्रेया विवेक वंजारी वर्धा, प्रथमेश प्रशांत खोडे वर्धा, अवंती परिमल पोहणेकर वर्धा, निखिल पाते यवतमाळ यांच्यावर एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी गिरीश महाजन यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या। श्री महाजन म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून शब्दांमध्ये सांत्वन करता येणे शक्य नाही। आज दुःखाचा डोंगर कोसळला असताना नातेवाईकांनी संयम दाखवून दुःखाला सामोरे जात आहे। अपघातातील केवळ 4 मृतदेहांची ओळख पटली, मात्र 21 मृतदेहांची ओळख पटली नसल्याने सर्व नातेवाईकांनी संमती दिली असल्याने एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला। अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शासनातर्फे शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली। अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या सर्व कुटुंबियांना अस्थी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। आपल्या प्रथा परंपरेप्रमाणे या अस्थींचे विधिवत विसर्जन करावे, कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, यापुढे असे अपघात घडणार नाही यासाठी कडक कारवाई करण्यासोबतच कठोर पावले उचलण्यात येतील। यावेळी खासदार रामदास तडस यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या। उपस्थित नागरिकांनी 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। समृद्धी महामार्गावर काल मध्यरात्री झालेल्या अपघातात 25 जणांचा कोळसा झाला होता। सर्व मृतदेह कालपासून बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते। मृतदेहांची नावे समोर आली तरी कोणता मृतदेह कुणाचा आहे स्पष्ट होत नव्हते। 25 पैकी एका मृतदेह मुस्लिम तरुणीचा असल्याची ओळख तिच्या कुटुंबियांनी पटवली, त्यामुळे तो मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला। बुलढाणा शहरातील मुस्लिम कब्रस्तान त्या तरुणीवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले। उर्वरित 24 जणांचे मृतदेह बुलढाणा शहरातील संगम चौक स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले। 24 जणांवर 24 मृतदेह ठेवण्यात आले। तत्पूर्वी जिल्हा रुग्णालयातून सजवलेल्या रथांमधून अंत्ययात्रा काढण्यात आली। कुणाच्या मृतदेहाजवळ जावे आणि कुणाच्या गळ्यात पडून हंबरडा फोडावा अशी नातेवाईकांची अवस्था झाली होती। त्रिशरण चौकातील संगम तलाव स्मशानभूमीत हिंदू धर्म पद्धतीने सगळ्यांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले। नातेवाईकांना आज सायंकाळी प्रशासनाच्या वतीने अस्थिकलश देण्यात येणार आहे। कोणता मृतदेह कुणाचा आहे स्पष्ट नसल्याने सगळ्यांच्या अस्थी कलशात एकत्र करून तेथे आलेल्या नातेवाईकांना दिल्या। यावेळी मंत्री गिरीश महाजन, आमदार विजयराज शिंदे, रामदास तडक, आमदार आकाश फुंडकर, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड, आमदार हर्षवर्धन सपकाळ, जयश्रीताई शेळके, रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते। यामध्ये बुलढाणा नगरपालिका विभाग व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। आज आपण एवढ्या मोठ्या दुःखाला सर्वजण सामोरे जात आहोत। काल सकाळ पहाटेपासून मी आपल्या सगळ्यांच्या सोबत 9 वाजेपासून या ठिकाणी आहे। आमचे सगळे सहकारी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत। परंतु आपला या ठिकाणी रडणं बघून, आपला आक्रोश बघून खरोखर आमच्याही डोळ्यामध्ये पाणी काही थांबत नव्हतं। इतकी वाईट आणि दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। कुणाचा मुलगा गेला, कुणाची मुलगी गेली, कुणाची पत्नी गेली, कुणाचे वडील गेले, कुणाची आई गेली, आणि खरं कधी अपेक्षाही केली नसेल अशा पद्धतीने एका मोठ्या दुःखाला आपल्याला सगळ्यांना सामोरं जावं लागलं या ठिकाणी आहे। परंतु मित्र, शेवटी जे नशिबात आहे ते आपल्या समोर आलेलं असं म्हणावं लागेल। परंतु अतिशय दुर्दैवी असा प्रकार हा या ठिकाणी घडलेला आहे। हा अपघात इतका अनपेक्षित होता
अगदी काळाने अशी झडप घातली की कुणाला काही करायला संधी सुद्धा मिळाली नाही, कुणाला वाचवायला सुद्धा संधी त्या ठिकाणी मिळालेली नाही. तर म्हणून आपल्यातले आप्तजन आपल्याला सोडून या ठिकाणी गेलेले आहेत. आपलं सगळ्यांचं रडणं आपलं बोलणं ऐकून खरोखर आम्हाला एक प्रश्न पडला होता की कुठल्या शब्दामध्ये आपलं सांत्वन करावं. परंतु या ठिकाणी पुन्हा आपापले जे बॉडीज आहेत त्या आम्हाला मिळाव्या, आम्हाला गावाला न्यायच्या आहेत असाही अनेक जणांचा आग्रह होता. परंतु आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी जी बस जळाली आणि त्या बसमध्ये ज्या पद्धतीने सगळे ज्या बॉडीज होत्या शव होते ते कुणालाही ओळखून येणारे होते, कुणालाही ओळखता आले नसतील असे त्या ठिकाणी होते. आणि म्हणून मग आपल्याला सामूहिक सगळा हा अग्निदानाचा कार्यक्रम या ठिकाणी अगदी दान आपल्याला सगळं करावं लागलं आणि आपण सर्वांनी मिळून त्याला होकार दिला. कालपासून आपण सगळ्यांचे प्रयत्न केले. काही लोकांच्या भावना नातेवाईकांच्या वेगळ्या होत्या, परंतु आपण सर्वांनी संमती दिली. त्यामध्ये एक आपली मुस्लिम समाजाची एक भगिनी होती, त्यांनी सुद्धा यासाठी होकार दिला. आणि आज हा कार्यक्रम शेवटी आपण शेवटचा निरोप आपल्या आप्तजनांना या ठिकाणी देत आहोत. आपल्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत. खरं म्हणजे आपलं दुःख एवढं मोठं आहे, एवढं डोंगरापेक्षा पहाडापेक्षाही मोठं हिमालयापेक्षाही मोठं दुःख आपल्या सर्वांवर या ठिकाणी कोसळलेलं आहे आणि त्याच्या शब्दामध्ये आम्ही पुन्हा या ठिकाणी सांगू शकणार नाही. म्हणून आपल्या आमच्या सर्वांच्या वतीने, महाराष्ट्र शासनाच्या वतीने, सगळ्या लोकप्रतिनिधींच्या वतीने, पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपल्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहोत. परमेश्वर सर्वांच्या मृतात्म्यास चिरशांती देव अशी प्रभूचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. यानंतर आपल्या ज्या अस्थी आहेत त्या 6 वाजता 7 वाजता जसं थोड्या अगदी शांत होईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घेता येईल. उद्या लागली तर उद्याही घेता येईल. की ज्यांच्या हातामध्ये काही करडं होतं, पायात काही करडं होतं आणि म्हणून ते ओळखता आलं की बाई हे आमचं आहे म्हणून. 21 बॉडी डेड बॉडीज अशा आहेत की त्या ठिकाणी आपल्याला ओळखता आल्या नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यातून थोडी थोडी त्या ठिकाणी अस्थी घ्यायची आहे, रक्षा घ्यायची आहे आणि ती मग आपल्याला ज्या तीर्थक्षेत्रावर जायचं आहे त्या तीर्थक्षेत्रावर जाऊन त्या ठिकाणी आपण त्याचं विसर्जन त्या ठिकाणी करावं. आपल्या बुलढाणा शहरातील पालकांसाठी व विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी. वर्ग 5वी ते 12वी पर्यंतचे संपूर्ण CBSE व स्टेट बोर्ड कोचिंग तसेच नीट JEE CET परिपूर्ण शिक्षण आता एकाच छताखाली. तोमर सरांचे शौर्य सायन्स क्लासेस बुलढाणा. आपल्या क्लासेसची वैशिष्ट्ये अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वृंद, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, दर रविवारी सराव परीक्षा, सुलभ सोपी शिक्षण पद्धती, डिजिटल क्लासरूम्स, वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल प्रोग्राम्स, बायोमेट्रिक हजेरी, SMS पद्धतीने गुणांचे वितरण, मुबलक शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV सर्व्हेलन्स आणि 100% निकालाची परंपरा. तेव्हा मग वाट कसली बघताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पता: नगरपालिका नाट्यगृहा समोर, एकता नगर, बुलढाणा. 8766858934 किंवा 7020220798.